सातारा देवळे नगर परिषदेतील 34 कर्मचाऱ्यांना महानगरपालिका आस्थापनेवर सामावून घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितलं आहे. वर्ग होत असताना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि इतर काही गोष्टींचे इश्यू होते, तर ते माझं 8 दिवसापूर्वी आम्ही याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला आणि त्यात एक शासनानं पण याबाबत गाईडलाईन दिली होती की जेव्हा जेव्हापासून ते महानगरपालिकेचे वर्ग झाले तेव्हापासून त्यांना सामावून घ्यायचं आणि तेव्हापासून त्यांना लाभ द्यायचे, तर ती शैक्षणिक पात्रता विचारात घेऊन आम्ही त्यांना त्या पदावर सामावून घ्यायचं.